या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज पहिल्यांदा सोलापूर दौऱ्यावर आले असता सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात दर्शन घेऊन आरती केली। यावेळी माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, खासदार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, जिल्हाध्यक्ष तथा लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार रामभाऊ सातपुते यांची उपस्थिती होती। याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीनं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुभाष बापू देशमुख, सचिनदादा व रामभाऊ पवार यांचा सत्कार करण्यात आला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।